घासते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी कवित सारे जगदाखवते जी ती आई ती आई ती आई मी तुम्हाला सांगते ऐका माझं नको त्या गोष्टीला पाठिंबा देऊ नका अहो काय गरज आहे स्वतःमध्ये एवढा बदल घडवायची आणि जायचंय कुठे आहे तो बदल दाखवायला अंचन बदल घडतोय हे मला जाणवतंय पण ते चांगल्यासाठी आहे गं अगं माणसाला काहीतरी करावं असं वाटणं काहीतरी नवीन शिकावं असं वाटणं हे निरोगी माणसाचं लक्षण आहे तिला वाटतंय ना करू दे की तुमच्याशी बोललात काही अर्थच नाही ताई गाडी शिकायची आहे ना हो मग म्हणजे अहो पाण्यात पडल्याशिवाय पोहायला कसं शिकणार चला या अरे देवा पण मला तर काही येत नाही येईल सगळं येईल या पान घा बसा बर हे बसा तुम्ही इथे चावी आणि सोपं आहे पायाखाली ए बी सी ऍक्सिलरेटर ब्रेक आणि क्लच आणि त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट काच खाली घ्या यामुळे आजूबाजूच्यांना कळेल की ड्रायव्हर शिकतोय आता स्टेअरिंग पकडा याला स्टेअरिंग म्हणतात कसं वाटतंय भीती वाटतीये म्हणजे हे सगळं तंत्र मला जमेल का थोडे दिवस मग सवय होईल आणि एकदा का एबीसी चं कोऑर्डिनेशन जमलं की झालं शिवाय आपण आजूबाजूला पाहिलेलं असतच की हो माझ्या लग्नाआधी ना मी फारशी कधी गाडीत बसलीच नव्हती म्हणजे आमच्याकडे नव्हतीच गाडी आणि तशी फार वेळच आली नाही प्रवास म्हणजे काय बस आणि ट्रेन एवढंच मला माहिती होत आमच्या लग्नात ना माझा धाकटा भाऊ सुधीर सगळ्यांना सांगायचा ताईच्या सासरी गाडी आहे ताईच्या सासरी गाडी आहे लग्नानंतरही हेच चालवायचे गाडी मी शिकायची कधी वेळच नाही आली आणि हे इतके सफाईने चालवतात ना की त्यांचं बघून मला असं वाटायचं आपणही शिकायला हवं ते मनातच राहून गेलं मग आता अचानक का शिकताय ताई काहीच हरकत नाही शिकल्याने नुकसान काहीच नाही शिवाय एखादी गाडी जर चालवता येत असेल तर कुणावर हे अवलंबून राहावं लागत नाही आणि इमर्जन्सी काय सांगून येते चला सुरू करूया सो ड्रायव्हिंगचा एक मिनिट ड्रायव्हिंगचा पहिला नियम सीट बेल्ट लावायचा लावा
त्यानंतर हा मधला आरसा तो ऍडजस्ट करायचा, त्यामुळे मागच्या गाड्या दिसतील. करा ऍडजस्ट. हा दिसत आहेत गाड्या. आता सीट ऍडजस्ट करायचे, म्हणजे आपला पाय नीट पोहोचतोय का त्या अंदाजाने सीट हलवायची. तिथे उजव्या बाजूला बटन आहे, हा ते प्रेस करायचं, त्याने सीट मागे किंवा पुढे होते. थोडी पुढे घ्या, तुमचे पाय तिकडे ठेवा, पोहोचतायत का बघा. हा आता कम्फर्टेबल आहे. आता फुटवेअर तुमचे कम्फर्टेबल आहेत ना. आता हे सगळं झाल्यानंतर साधारणपणे दर 6 सेकंदांनी या आरशात बघायचं, म्हणजे मागच्या गाड्या दिसतील. हे गिअर आहे, तुमचा एक हात गिअर वर राहील. येस, आय अग्री विथ यू, आय अंडरस्टँड. येस येस, पण मला असं वाटतं संजनाची काही गरज नाही. माझी टीम सगळा डाटा गोळा करते, माझी टीम फीडबॅक गोळा करते, सेल्स अँड मार्केटिंगशी माझी टीम बोलते. हो, सगळे क्रिएटिव्ह मी देतो. संजना फक्त नावाला प्रोजेक्ट हेड आहे, तिचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. बरेच दिवस ती ऑफिसला सुद्धा आली नव्हती. मला माहिती आहे ना प्रेझेंटेशन कसं द्यायचं, मला चांगलं माहिती आहे. डोंट वरी, मी पोहोचतोय थोड्या वेळ. या हा मेहता स्वतःच खरं करणार आहे. कोणाला किती महत्व द्यायचं कळत नाही याला. प्रेझेंटेशन द्यायला संजना कशाला हवी आहे? संजनाला मी तयार केलं, जॉईन झाली तेव्हा काही येत नव्हतं हिला. याने हिला प्रोजेक्ट हेड केलं म्हणून नाचते आहे, आणि याला वाटतं आपण किती ग्रेट डिसिजन घेतलाय. दोघही मूर्ख आहेत. संजना हल्ली मेहताच्या जरा जास्तच पुढे पुढे करायला लागले. रोज डोक्याला कटकट आहे, रोज. आता सगळ्यात आधी गाडी न्यूट्रल मध्ये आहे का ते बघायचं. आता क्लच वर पाय द्या. हा गाडी सुरू करूया. आता गिअर टाकूया. ब्रेक वर पाय ठेवा, क्लच वरचा पाय हळूहळू सोडा. मला पुढचं काही दिसत नाही, तिकडे खाली काय असलं तर. नाही खाली काही नाहीये, जजमेंट आलं की समजेल तुम्हाला. काळजी करू नका तुम्ही. करूयात पुन्हा सुरू. सोडू नको, सोडू नको, चालव चालव. यश तू मागच्या सीटवर जाऊन बसतोस का? नाही नको, चालवते तिला एकटीला, बघू. गे बाय माझे, चालवल नाही वंदिनी गाडी. इतक्यात कशी चालवेल, जरा वेळ लागेल ना. थांब जरा. लागन दे लागन दे, जितको वेळ लागायचं ना तेवढं लागन दे. पण वहिनी का जमतला. चार दिवसाचा उत्साह आहे, बाकी काय नाही. साधं स्टेअरिंग वळवता येत नाही. येईल येईल, सगळं येईल तिला. एकदा तिच्या मनातली भीती आणि दडपण गेलं ना की सगळं येईल. आणि कोणी नाही शिकवलं तरी मी शिकवेन तिला. तुला का नाही जमत रे? तुझ्या मनावर तर कसलं दडपण आणि भीती नाही आहे ना, मग तुला का नाही काही जमत? जा काहीतरी कर, 4 पैसे कमव आणि मग ये मला अक्कल शिकवायला. दादा ना दबो. ए अगं काय करते, ठोकशील ना. मागे जा. रिव्हर्स घेऊया. कळत नाही का, मागे जा.
मागे मागे मला जायचंय. पाय हळू सोडा. हा आपण परत सुरुवात करू. होईल सांग, गाडी सुरू करा. ताई तुम्ही शांत व्हा, डिस्ट्रॅक्ट नका हो. हो पण हॉर्न. बऱ्याचदा आजूबाजूचे लोक गरज नसतानाही हॉर्न वाजवत असतात. त्यात बाई ड्राईव्ह करते हे बघितलं की आणखी चेव चढतो. आपण लक्ष नाही द्यायचं. आहो मला पण शिकवा ना गाडी, मी पण चालवी. कशाला? कधीतरी तुम्ही या सीट वर बसा, मी तुम्हाला फिरायला नाही. अजिबात नाही. बाई गाडी चालवायला लागली ना तर लोकांना चेव येतो. तू अजिबात गाडी चालवायची नाहीस. समोरचा माणूस मूर्ख आहे असं समजून गाडी चालवावी लागते आणि ते तुला जमणार नाही. आता हे बघ, कोणतरी मूर्ख आडवा आला. अरे तिथे किती जागा आहे, तिकडनं जा ना. काय जागा अडवून बसलीस? अरे हो घेते ना, ओरडता कशाला? युसलेस. सॉरी. बघितलंस, म्हणून म्हणत होतो बायकांनी गाडी चालवायची नाही. जी कामं पुरुषांची आहे ना ती पुरुषांनीच करावी, बायकांना नाही जमत. आज जमणार आहे का? मला ऑफिसला जायचं, इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मागे जा. सुरू करा. जमतय की तुम्हाला? आता आपण आणखी एक राऊंड घेऊया. अजून एक? बर. सर आम्ही सोडू का तुम्हाला? आम्ही सोडू शकतो तुम्हाला. चला. Thank you.
आता फर्स्ट गिअर मध्ये तुम्हाला अंदाज आला, आपण रस्त्यावर चालवूया का? नको नको, एकदम रस्त्यावर नको. तू असं कर ना, तू चालव, मी शेजारी बसून बघते. बरं ठीक आहे. हा, गाडी बंद काय? आता अनघा चालवतीये आणि आई बसणार आहे, राऊंड मारून येतील. आई बघणार आहे ती कसं चालवतीये ते. मॅम. निघूया. हो. किती छान गाडी चालवतेस तू, मला किती विचकायला होतं. आणि होतं असं, पण तुम्ही पटकन गाडी शिकताय, शिवाय शांतपणे गाडी चालवता. मला कुठे कोणाशी रेस लावायचे? बहुतेकांना नसतेच लावायची, पण कसं होतं, आपण फास्ट गाडी चालवली म्हणजे आपल्याला छान गाडी चालवता येते असं वाटतं लोकांना. ऍक्च्युली त्याच्या उलट आहे. तुम्ही कमी स्पीडमध्ये गाडी कशी कंट्रोल करायला शिकताय यावर ठरतं तुम्ही कसे ड्रायव्हर आहात. 5 मिनिट ब्रेक घेऊयात? हो. मंदिर आहे, जाऊया? हो, मला आवडेल. चल. हा सुंदर मूर्ती आहे, सोजवळ. नवरात्रीत आमच्याकडे रोज वेगवेगळ्या प्रकारे मूर्ती सजवतात, रोज बघायला या देवीची वेगवेगळी रूप. जगाच्या उद्धारासाठी देवीलाही अनेक रूप घ्यावी लागली. मोहक, सुंदर, सोजवळ तर ती होतीच, पण वेळ आली तेव्हा दुर्गा आणि चंडिका बनून जगासमोर आली. नाहीतर हे जग असं आहे की देवीचंही ऐकणार नाही. आणि सध्याच्या काळात तर देवीचं तेच रूप जास्त दिसायला हवं. तुझ्याकडे बघितलं ना की मला माझी मैत्रीण आठवते, देविका. मी तुमची मैत्रीण नाहीये का? आहेस ना. एका वयानंतर कुणाही दोन माणसांमध्ये मैत्रीच होते खरं तर. परवा माझी मुलगी मला म्हणत होती ना, तसं मी तुला म्हणते. फ्रेंड. फ्रेंड्स. मग तूही मला आऊ जाऊ म्हणायचं नाहीस, येताही म्हणायचं. चालेल. तू कामाच्या निमित्ताने इतक्या जणींना भेटत असतेस, बोलत असतेस त्यांच्याशी, काही जणींशी खूप छान मैत्री होत असेल ना तुझी? होते ना. मैत्री म्हणजे काय ताई? आपल्या मनातलं सगळं सांगता आलं पाहिजे, ते बोलताना भीती नाही वाटली पाहिजे. ट्रान्सपरंट नातं म्हणजे मैत्री. पण तू इतक्या जणींचे प्रॉब्लेम्स ऐकतेस, त्याच्यावर विचार करतेस, त्रास नाही होत तुला? नाही. मी त्या मुलीला त्या त्रासातून कसं बाहेर काढता येईल हा विचार करते. कदाचित मी इमोशनली स्ट्रॉंग आहे म्हणून त्रास होत नसेल. एवढ्या लहान वयात एवढं सगळं सहन कसं केलंस तू अनघा? नाही करू शकले, असह्य झालं. सहन केलं असतं तर कदाचित मी तिथेच असते, अमेरिकेत माझ्या नवऱ्याकडे. सहन नाही केलं म्हणून पळून आले. पण तुझं लग्न तर तू आपणून केलं होतंस ना, म्हणजे कोणी बळजबरीनं? नाही नाही, मलाच खूप हौस होती. स्वप्न होतं माझं, माझा राजकुमार हा पांढऱ्या घोड्यावरून येईल आणि मला साता समुद्रापार घेऊन जाईल. माझ्या आईबाबांची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती, त्यामुळे हे स्थळ आल्यानंतर मी तर हवेतच होते. माझ्या आईबाबांना वाटलं आपल्या मुलीला घबाड मिळालं. अक्षरशः 15 दिवसात लग्न झालं माझं. पण मग स्थळाची चौकशी नव्हती केली का? केली होती, पण जेमतेम. मुळात आम्ही सगळेच हुरळून गेलो होतो. पासपोर्ट, व्हिजा हे सगळं करून मी तिकडे पोहोचले. सुरुवातीचे दिवस स्वप्नातल्या सारखे गेले. श्रीमंत देश, मोठं घर, किचन मधल्या सगळ्या वस्तू, जगात सगळ्यात भाग्यवान मीच आहे असं वाटत होत. मग एक दिवस मला कळलं की त्या घरात माझ्या नवऱ्याबरोबर आणखी एक बाई राहते. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात.
तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.